आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 20 लाख रुपये पकडले, कोगनोळी चेकपोस्ट नाक्यावरची घटना, निवडणूक भरारी पथक होत आहे यशस्वी. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सीमा भागात कठोर राबवली जात आहे. आज शनिवारी 20 लाख रुपये भरारी पथकानं पकडले आहेत. मुंबईहून गडिंगलजच्या चिपूर गावाला जात आहे असं सांगून कोगनोळी नाक्यावरून चारचाकी जात होती. निवडणूक भरारी पथकानं छापा टाकला आणि 20 लाख रुपये कसून चौकशीअंती त्यांना मिळून आले. PSI निगनगौंडा पाटील आणि चीफ ऑफिसर दीपक हरारी यांनी चौफेर लक्ष ठेवलं आहे. यापूर्वी याच चेकपोस्टवर 9,77,000 रुपये सापडले होते. आज पुन्हा 20 लाख रुपये निवडणूक यंत्रणेच्या हाती लागले आहेत. निवडणुकीसाठी पैसा महाराष्ट्रातून कर्नाटकात वेगवेगळे पक्ष चारचाकी दोनचाकी या वाहनावरून नेत आहेत, मात्र अधिकाऱ्यांच्या जाळ्यात हे लोक सापडत आहेत. मानकर न्यूजसाठी कोगनोळीहून पद्मराज चौगुले.